हॉटेल जिमखाना क्लबमध्ये राडा, तीन युवक गजाड, हॉटेलमधील साहित्याचे नुकसान करत कर्मचाऱ्यांना केली मारहाण, आरोपी CCTV मध्ये कैद. एक शांत शहर म्हणून बुलढाणा शहराची ओळख आहे, मात्र शहरात वारंवार घडणाऱ्या हाणामारी व गुंडगिरीच्या घटनांमुळे ही ओळख आता पुसत चालली असून शहरात काल रात्री हॉटेलसमोर दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन युवकांनी हॉटेलमध्ये राडा करत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. बुलढाणा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बुलढाणा जिमखाना क्लबमध्ये तीन तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले असून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी तिन्ही तरुणांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केले आहेत. आरोपी तरुण हे CCTV मध्ये कैद झाले आहेत. या प्रकरणी हॉटेलचे संचालक स्वप्नील चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते जिल्हा क्रीडा विभागाच्या अंतर्गत येत असलेले हॉटेल बुलढाणा जिमखाना क्लब हे चालवण्याकरिता करारावर घेतलेले आहे. तेथे 10 मजूर काम करतात. काल दिनांक 2 ऑक्टोबरच्या रात्री 9:15 दरम्यान सर्व मजूर कामावर होते. दरम्यान आपल्याला कॉल आला की हॉटेलमध्ये मारामारी तोडफोड चालू आहे. त्यानंतर मी लगेच हॉटेलवर गेलो असता हॉटेलमध्ये तोडफोड सुरू होती. सतीश लोखंडे यांच्या हातात लोखंडी कोयता होता. त्याने हॉटेलच्या खिडक्यांच्या काचा तोडल्या व मुख्य दरवाज्याच्या काचा तोडून तो बाहेर येत असताना त्यांच्या हातावर व पायावर काचा पडल्या. त्यावेळी तो मोठमोठ्याने ओरडत होता व शिवीगाळ करून धमक्या देत होता. बाहेरील हॉलमधील टिपॉय उचलून आदळून तोडून टाकला. त्याच्यासोबत त्यांचा भाऊ आकाश लोखंडे हा सुद्धा शिवीगाळ करून लोटपोट करत होता. तसेच रणधीर हिम्मत गवई राहणार सुधरखेड हा सुद्धा त्यांच्यासोबत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत होता. सदर तिघांनी माझ्या हॉटेलचे कोयत्याने तोडफोड करून अंदाजे 70,000 रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून बुलढाणा शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे.